नागपूरच्या संविधान चौकावर गेले 3 तासांपासून गोंड गोवारी समाजाच्या हजारो आंदोलक रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन करतात. महाराष्ट्रातील गोंड गोवारी जमातीला अनुसूचित जमातीचं जात प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी गेल्या 11 दिवसांपासून 3 आंदोलक आमरण उपोषण करतायत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मात्र नागपूर जिल्हा प्रशासनाकडून कोणताही वरिष्ठ अधिकारी आतापर्यंत आंदोलनस्थळी पोहोचलेला नाही आहे. थोड्या वेळापूर्वी 2 नायब तहसीलदारांना आंदोलकांशी चर्चेसाठी पाठवण्यात आलं होतं. मात्र आंदोलकांनी त्यांच्याशी चर्चा न करता वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असं सांगून त्यांना परत पाठवलं आहे. आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आत्ता आपल्यासोबत आहेत. तर रजत, एक विशिष्ट जमाव किंवा विशिष्ट समाजातून येणारी काही मंडळी आंदोलन करतायत आणि त्याची दखल प्रशासनातले कुठलेही वरिष्ठ अधिकारी घेत नाहीये, त्याला काय म्हणायचं? नक्कीच सौरभ, सध्या तरी तसाच चित्र आहे. जवळपास 3.5 तास झालेले आहे आणि अशाच पद्धतीने नागपुरातील संविधान चौक, नागपूरचा अत्यंत व्यस्त चौक आहे, रिझर्व्ह बँक या ठिकाणी आहे, जवळच रेल्वे स्टेशन आहे, सिव्हिल लाईन्स परिसरातील सर्व मोठे सरकारी कार्यालय या ठिकाणी आहे आणि या भागामध्ये हा आंदोलन जो आहे तो गेले 3.5 तास सुरू आहे. आणि 3.5 तास आंदोलन सुरू असूनही या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून किंवा प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकारी ज्यांना म्हणता येईल ते आलेले नाही. थोड्या वेळापूर्वी 2 नायब तहसीलदार आलेले होते, मात्र त्यांची अशी फारशी चर्चा आंदोलकांनी केलेली नाही, त्यामुळे आंदोलक जे आहे ते अजूनही आपल्या आंदोलनावर ठाम आहे. ठिय्या आंदोलन केलं जात आहे. रस्ता त्यांनी 1:30 ते 2:15 वाजल्यापासून रोखून धरलेला, त्यामुळे संविधान चौकापासून चारही बाजूची जी वाहतूक आहे ती सध्या पोलिसांनी दुसऱ्या मार्गाने वळवलेली आहे आणि त्यामुळे नागपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी जामसदृश स्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे. दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे. पोलिसांचे अधिकारी गेल्या अनेक तासांपासून या ठिकाणी आंदोलकांशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे, मात्र जिल्हा प्रशासनाचे 2 नायब तहसीलदार वगळता या ठिकाणी फारसे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते चर्चेसाठी आलेले नाही. हाकेच्या अंतरावर म्हणजे जवळपास 1.5 ते 1.75 किलोमीटर अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालय, त्यामुळे आंदोलकांची अपेक्षा आहे की जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचतील आणि आंदोलकांशी चर्चा करतील. मात्र सध्या तरी जिल्हा प्रशासनाकडून किंवा प्रशासनाचे जे इतर विभाग आहे त्यांच्यामधून वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येतील असं चित्र निर्माण झालेला नाही आणि त्यामुळेच गेल्या 3.5 तासापासून सुरू असलेला हा जो आंदोलन आहे तो अजूनही तसाच सुरू आहे आणि नागपूरचा सर्वात व्यस्त चौक जो आहे तो गेल्या 3.5 तासांपासून बंद आहे. सौरभ, ठीक आहे, रजत, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.